नमस्कार, मी विलास बड़े, न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिन की सुरुवात करूयात आज आयटी ने टाकलेल्या छाप्यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट। पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण पार्थ पवार यांच्या कार्यालयावर धाडी टाकण्यात आलेली आहे। अनंता मार्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर आज आयकर विभागाने छापा टाकला। चर्चगेट मधल्या कार्यालयात ही छापेमारी आयकर विभागाने केली आणि पार्थ पवार कंपनीचे त्या संचालक आहेत। खरंतर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवलेली होती, तर पार्थ पवार यांच्या बरोबरच अजित पवार यांच्या बहिणींच्या अनेक कार्यालयांवरती सुद्धा आज छापेमारी करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवर सुद्धा आज आयकर विभागाने छापेमारी केली आहे। दरम्यान या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। तुषार, कधीपासून ही सगळी छापेमारी सुरू झालेली आहे, या छापेमारीत नेमकं काय सापडलेलं आहे, काय माहिती दिली आहे आयकर विभागानं? विलास, आपण जर पाहिलं असेल तर आज राज्याच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याला आयकर विभागाच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळालं। एकीकडं अजित पवार आपल्याला देवदर्शन करताना पाहायला मिळत होते, तर दुसरीकडं आयकर विभाग अजित पवारांशी संबंधित नातेवाईक आणि त्यांचे मित्र, त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचे आपल्याला कंपन्यांवरती, कार्यालयांवरती आपल्याला धाड टाकताना पाहायला मिळत होते। या धाड सत्रामध्ये आपण जर पाहिलं असेल तर त्यांचं सर्च ऑपरेशन हे 12 तासांपेक्षा जास्त वेळ सुरू होतं। या सर्च ऑपरेशनमध्ये प्रामुख्याने अजित पवारांचे जे पुत्र आहेत पार्थ पवार, यांचं नरीमन पॉईंट येथील जे कार्यालय आहे त्या कार्यालयाची इन्कम टॅक्सनी सुरुवातीला सकाळी 7 वाजता धाड टाकली आणि हे ऑपरेशन 12 तास सुरू राहिलं। आपल्याला जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार पार्थ पवारांशी संबंधित जी काय कागदपत्रं आहेत आयकर विभागाने ते सर्व ताब्यात घेतलेले आहेत आणि ते सर्च ऑपरेशन त्यांचं अजूनही सुरू आहे। आपण काही वेळापूर्वी पार्थ पवार यांच्याशी फोनवर संभाषण साधण्याचा प्रयत्न केला, मात्र पार्थ पवार आपल्याला नॉट रिचेबल असल्याचं पाहायला मिळते। मात्र पार्थ पवार यांच्या संबंधित व्यक्तीसुद्धा आपल्याला या संदर्भात बोलताना पाहायला मिळत नाही। मात्र या सर्व कारवाई संदर्भात आपल्याला विलास अजित पवार आपल्याला व्यथित झाल्याचं पाहायला मिळते, कारण की यापूर्वी अजित पवार यांच्या धरणेश्वर जो कारखाना होता त्यावरती ईडीने धाड टाकली होती, त्यावेळी आपल्याला नाराज होताना पाहायला मिळाले होते। मात्र त्यांची नाराजी आज आपल्याला उघड होताना पाहायला मिळाली। त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्याशी संबंधित असणाऱ्या तुम्ही कंपन्यांवरती, कारखान्यांवरती तुम्ही धाडी टाका, आम्ही जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला सर्व सहकार्य करू, मात्र तुम्ही माझ्या बहिणींच्या ज्या कंपन्यांवरती धाड टाकलेलं आहे, आमचं रक्ताचं नातं आहे, त्यामुळे हे तुम्ही केल्यामुळे मी दुखावलं गेलेलो आहे, मी नक्कीच आयकर विभागाला या संदर्भामध्ये सहकार्य करणार आहे। मात्र तुम्ही ठीक आहे, बघूया या सगळ्या छाप्यांच्या नंतर काय समोर येतं, प्राप्तिकर विभागाला नेमकं यात काय आढळत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। वळूया पुढच्या बातमीकडे। राज्यात आज ठिकठिकाणी प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली। अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या कारखान्यांवर ही छापेमारी करण्यात आली। यावेळी तब्बल 1050 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार उघडकीस आल्याचं प्राप्तिकर विभागानं म्हटलंय। त्यामुळे आजच्या या धाडीतून नेमकं काय समोर येतं याची उत्सुकता निश्चितपणे होती आणि यातून तब्बल 1000 कोटींचे व्यवहार समोर आल्याचं प्राप्तिकर विभागाच्या या छापेमारीतून समोर आल्याचंसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे हे कोणाच्या खात्याच्या संदर्भात आहे याचा तपशील मात्र अजून त्यांनी दिलेला नाही, पण आयकर विभागानं आज ज्या प्रकारची कारवाई संपूर्ण राज्यभर केलेली होती, विशेषतः पवार कुटुंबियांच्या संदर्भातली ही छापेमारी होती। दरम्यान आयकर खात्याच्या कारवाईमुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने सामने आलेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बहीण विजया पाटील आणि रजनी इंदुलकर आयकर खात्याच्या रडारवर आहेत। कोल्हापुरात विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशनवर छापा टाकण्यात आला, तर रजनी इंदुलकर यांच्या निवासस्थानातून फाईल्स आणि कम्प्युटर ताब्यात घेण्यात आले। राजकीय हेतूने इन्कम टॅक्सने धाड टाकली का इन्कम टॅक्सला आणखीन काही माहिती पाहिजे होती हे इन्कम टॅक्सवालेच त्या ठिकाणी सांगू शकतील, पण माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांच्यावर धाड टाकली त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, कारण मी पण एक नागरिक आहे। मला एका गोष्टीचं दुःख आहे, त्या कारवाईबद्दल मला तसं खूप डिटेलमध्ये माहीत नाही, फक्त योगायोगच म्हणावं लागेल की काल जिल्हा परिषदचे इलेक्शनचा निकाल त्या ठिकाणी लागला, ज्याच्यामध्ये महाविकास आघाडी सरकारला एक चांगलं असं यश त्या ठिकाणी मिळालं,
आणि लगेचच दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने रेड केले जातात. याच्यामध्ये कदाचित कालच्या इलेक्शनचा रिझल्ट आणि या रेडचं काय रिलेशन आहे का काय ते थोडंसं आपल्याला बघावं लागेल. पण जर राजकीय हेतूतून अशा गोष्टी होत असतील तर आता लोकंसुद्धा या बाबतीत कंटाळलेली आहेत. तर या रेडच्या बाबतीत आणि या सगळ्या विषयाच्या बाबतीत अजून खोलात जाऊन माहिती ही घ्यावी लागेल. एका बाजूला आयकर विभागाकडून मोठ्या प्रमाणात ही छापेमारी केली जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केलाय. उत्तर प्रदेशच्या प्रश्नावर आपण आक्रमक भूमिका घेतली आणि त्याचमुळे ही कारवाई केल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. हा अधिकाराचा कुठेतरी अतिरेक असल्याचंही शरद पवार म्हणालेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार शरसंधान साधलंय. उत्तर प्रदेशच्या प्रश्नावर माझ्यासह विरोधकांनी जी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळेच ही कारवाई सुरू असल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावलाय. लखीमपूरच्या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी शरद पवार यांनी केलेली होती. त्याचा संताप किंवा राग सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांना आलाय त्याची प्रतिक्रिया म्हणून हे सगळं सुरू असण्याची शक्यताही शरद पवार यांनी या आयकर विभागाच्या कारवाईवर व्यक्त केली आहे. कर वसुली करण्यासाठी जर कुणाला काही शंका येत असेल तर त्यासंबंधीची चौकशी करण्याचा अधिकार त्यांना आहे. पण या अधिकाराचा वापर कुणासंदर्भात करायचा त्या संस्था किंवा त्यांच्याशी संबंधित बाबींवर तर ते योग्य आहे. पण या व्यवहाराशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या मुलींवर सुद्धा छापे टाकणं हा अधिकाराचा अतिरेक आहे अशी घणाघाती टीका शरद पवारांनी केली आहे. आता लोकांनीच विचार करायला हवा की अशा प्रकारे अधिकाराचा गैरवापर हा किती दिवस सहन करायचा हा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला. या पद्धतीनं जे हजार शेतकरी यांच्यावर झाला त्याची तुलना ही जालियनवाला भागची केली. त्याचा एक संताप किंवा राग ते कुणी सत्ताधारी पक्षाच्या लोकांना आले त्याच्या प्रतिक्रिया आता हे काही जे चाललं आहे ते सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता जसं मी अजित पवारांचं स्टेटमेंट वाचलं की सरकारला टॅक्स वसूल करण्याच्यासाठी जर त्यांना काही शंका येत असेल टॅक्स दिला जात नाही तर त्यासंबंधीची चौकशी करण्याचा अधिकार आहे. पण तो अधिकार आहे तो अधिकाराचा वापर कुणाच्या संदर्भात करायचा त्या संस्था किंवा त्या संस्थेचे कोण प्रमुख असतील पण त्यांच्या कुटुंबात संबंध नसलेल्या म्हणजे संबंध याचाच त्या व्यवहाराशी संबंध नसलेल्या मुलींशी सुद्धा ज्या या सगळ्या प्रकरणात कुठेही नाही त्यांच्यावरसुद्धा या प्रकारच्या छापे टाकणं मला स्वतःला असं वाटतं की हे एक अतिरेक आहे सत्य अधिकाराच्या संबंधीचा. आर्यन खानसह इतर 7 आरोपींना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी कोर्टात आर्यन खान तसंच एनसीबीच्या वकिलांची जोरदार खडाजंगी झाली. दोन्ही बाजूंनी जबरदस्त असा युक्तिवाद झाला. आर्यन खानच्या बाजूनं ॲडव्होकेट माने शिंदे यांनी बाजू मांडली तर एनसीबीच्या बाजूनं ASG अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. आर्यन खान तसंच इतर 7 आरोपी एनसीबीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं हा निकाल दिला. यावेळी आर्यन खानसह इतर आरोपींना जामीन अर्ज करण्याचे आदेश देण्यात आले. तसंच या अर्जावर उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी घेतली जाईल. त्याचबरोबर यावेळी एनसीबीनं आपली बाजू मांडण्यात देखील आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्र कोठडी जाणार असून उद्या सकाळी 11 वाजता कोर्टाकडून त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्या ठरेल जेल की बेल. नहीं आज सब आप 8 आरोपी को जुडिशियल कस्टडी में रिमांड किए हैं साहब ने और हमारे बेल एप्लीकेशंस की हियरिंग कल सुबह में 12:30 बजे रखे. नहीं नहीं हमारे रिक्वेस्ट नहीं है वो कोविड का प्रोटोकॉल है और बिकॉज उनके पास सर्टिफिकेट नहीं है इसीलिए उन लोग अभी इतना लेट हो गया है इसीलिए उन लोग को वापस एनसीबी कस्टडी में सेफ कस्टडी के लिए रखा है बस. सर कल के लिए कोई इंस्ट्रक्शन है एनसीबी को जो बेल हियरिंग के लिए वो उन लोग अपना रिप्लाई फाइल करेंगे और फिर कोर्ट विल हियर बोथ साइड्स एंड डिसाइड ऑन मेरिट्स. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी विशाल पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. विशाल आज 4 तास युक्तिवाद झाला दोन्ही बाजूंनी आणि त्यानंतर पुन्हा बेल अप्लिकेशन सुद्धा करण्यात आली. काय नेमका आज कोर्टात झालं कसा हा सगळा ड्रामा होता.
नक्कीच विलास, खरंतर 5 तास ही सुनावणी जी आहे ही सुरू होती आणि 5 तासाच्या सुनावणीनंतर आर्यन खान सह जे बाकी आरोपी आहेत यांना न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली. खरं तर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद जो आहे तो मांडण्यात आला. आरोपींच्या वकिलांनी सातत्याने एकच बाजू मांडली गेली की NCP कडनं खोटे पुरावे दिले जात आहेत किंवा सातत्यानं खोटं बोललं जात आहे असं कोर्टात मानलं गेलं. आणि त्यानंतर NCBनं सुद्धा कशाप्रकारे कारवाई केली जाते, कोणत्या कोणत्या स्टेजला आता कारवाई याची संपूर्ण माहिती जी आहे ती न्यायाधीशांसमोर दिली. त्यानंतर ही जवळपास 5 तास ही सुनावणी झाल्यानंतर वेगवेगळे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते होत होते, युक्तिवाद दोन्ही बाजूंनी मांडला जात होता. आणि त्यानंतर आर्यन खानसह अन्य जे आरोपी आहेत यांना बेल देण्यात न्यायालयीन कोठडी जी आहे ती देण्यात आली. खरं तर ही न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर संपूर्ण आरोपी जे आहेत त्या आरोपींना NCBच्या कार्यालयात आज आणण्यात आलेलं आहे. मात्र ही कोठडी जी आहे ही न्यायालयीन असणार, यामध्ये कोणतीही चौकशी जी आहे ती होणार नाहीये. खरं तर उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी अर्ज जो जामीन अर्ज आहे याच्यावरती सुनावणी होईल आणि त्यानंतरच NCB जे आहे ते स्वतःचं म्हणणं सुद्धा याबाबतीत मांडणार आहे. आणि उद्याच याबाबतीत 11 वाजता सुनावणीनंतर कळेल की या आरोपींना बेल मिळणार आहे का. विलास धन्यवाद, विशाल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यासोबत प्राईम टाईममध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी, कुठे जाऊ नका, पहा फक्त News18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय प्राईम टाईम. श्रेयवादाच्या लढाईमुळे चर्चीला गेलेल्या सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा 9 ऑक्टोबरला होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित राहणार आहेत. मात्र या उद्घाटनप्रसंगी सगळ्यांचं लक्ष असणार आहे ते उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्याकडे. विमानतळ उद्घाटनप्रसंगी दोघंही आमनेसामने असणार आहेत. आता उद्धव ठाकरे आणि राणे समोरासमोर आल्यावर सिंधुदुर्गात काय शिंगार उमटतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी सिंधुदुर्गातून भारत केसरकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. भारत, जेव्हापासून ही तारीख डिक्लेअर झाली, अगदी तारीख कुठली याच्यावरून वाद सुरू झाला आणि कोण कोण येणार याच्यावरून सुद्धा दावे प्रतिदावे वाद सगळं झालं. पण हे वादाचं जे विमान आहे ते लँड झालं आहे. आता पुढे नेमकं काय होणार आहे, कशाप्रकारे दोन्ही बाजूंनी आता याची तयारी करण्यात आली आहे. खरं तर बघायला गेलं तर बहुचर्चित चिपी विमानतळाचा जो मुहूर्त आहे हा जवळ आलेला आहे. 9 ऑक्टोबरला चिपी विमानतळाचं अधिकृत उद्घाटन होत आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होत आहे. आणि नारायण राणे पण या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. मुंबईतून 12:30 वाजता 72 प्रवाशांचं हे विमान 9 ऑक्टोबरला दुपारी जेव्हा उड्डाण करेल या विमानामध्ये 72 प्रवाशांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, हवाई वाहतूक मंत्री ज्योतिराज शिंदे असतील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे याशिवाय शिवसेना भाजपचे कार्यकर्ते आणि प्रवासी असणार आहेत. त्यामुळे निश्चितच पुन्हा एकदा या उद्घाटन प्रसंगी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एक तब्बल 2 ते 3 वर्षाने एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यापूर्वी मुंबई गोवा महामार्गाच्या भूमिपूजन प्रसंगी हे दोघे नेते एकत्र आलेले होते आणि यामुळे हे नेते एकत्र येऊन व्यासपीठावर आल्यानंतर काय बोलतात याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलेली आहे. निश्चितच खरं बघायला गेलं तर शय्यवादावरून या विमानतळ हे खास प्रकाश होतात आलेलं होतं. नारायण राणेने तारीख घोषित केल्यानंतर यानंतर विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत तारीख जाहीर केलेली होती. यावरून कोण उपस्थित राहणार काय राहणार याच्यावरून खूप शय्यवाद रंगलेला होता. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा चिपी विमानतळाच्या धावपट्टीवर कोण अधिक वेगानं धावणार याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसात आपल्याला दिसला. बघूयात या कार्यक्रमात एकमेकांच्या समोर आल्यानंतर दसऱ्याच्या आधी शिमगा होतो की काय होतं. वळत पुढच्या बातमीकडे. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारनं काहीसा दिलासा दिलाय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं जे नुकसान झालं त्यासाठी तात्काळ मदत करण्याची घोषणा सरकारनं केली खरी, त्यासाठी केवळ 365 कोटी 67 लाखांचं पॅकेज सरकारनं मंजूर केलं आहे. यात पुणे, औरंगाबाद, कोकण, अमरावती, नागपूर आणि उत्तर महाराष्ट्र या विभागांचा समावेश आहे. पण यात
बहुतांश असे जिल्हे वगळण्यात आलेले आहेत ज्यांच्या ज्या जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्यामुळे त्या जिल्ह्यांमधून मात्र संताप व्यक्त होतोय. हे पॅकेज नेमकं कसं असणार आहे आपण जाणून घेतोय. बघा, 365 कोटी 67 लाखांचं हे पॅकेज आहे. पुणे विभागासाठी 150 कोटी रुपये आहे. कोकण विभागात 8 कोटी 51 लाख रुपये आहेत. अमरावती विभागात 118 कोटी 41 लाख रुपये आहेत. तर औरंगाबाद विभागात म्हणजे मराठवाड्यासाठी केवळ 77 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. नागपूर विभागात 10 कोटी केवळ आहेत, 65 लाख तिथं दिलेत. त्यामुळे ही तुटपुंजी मदत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येतो. इकडे रिलायन्सनं मुंबईत जिओ वर्ल्ड ड्राईव्ह सुरू करण्याची घोषणा केली आहे. वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिलं प्रीमियम रिटेल डेस्टिनेशन असणार आहे. वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 17.5 एकरमध्ये जिओ वर्ल्ड ड्राईव्ह असेल. या संकुलात मुंबईकरांना 72 आंतरराष्ट्रीय आणि भारतीय ब्रँडच्या वस्तू मिळणार आहेत. तसंच मुंबईतील पहिलं रूफटॉप थिएटर या ठिकाणी असणार आहे. 290 कारच्या क्षमतेसह PVR द्वारे संचालित थिएटरचा आनंद तुम्हाला घेता येईल. जगभरातील पाककृतींसह 27 रेस्टॉरंटचे आउटलेटसुद्धा इथं साकारले जातील. एकंदरीतच मुंबईकरांना या ठिकाणी मनोरंजनाचा नवा खजिना असेल तो अनुभवता येईल. या सगळ्या घडामोडींसह प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.